रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाइन स्कूल एज्युकेशन रोज प्रकल्प 2021-22 अंतर्गत अपना सर्वांचे स्वागत। सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड आमचे मार्गदर्शक माननीय प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब यांच्या प्रेरणेने मी सौ संगीता हनुमंतराव मांडके इयत्ता 11वी अर्थशास्त्र या विषयाचे अध्यापन करीत आहे। आज आपण प्रकरण क्रमांक 2 पैसा यामधील पैशाचे गुणधर्म अभ्यासणार आहोत। पैशाचा पहिला गुणधर्म आहे सार्वत्रिक स्वीकार्यता। पैसा या वस्तूमध्ये सार्वत्रिक स्वीकार्यता हा गुणधर्म असल्याने तो विनिमयाचे माध्यम म्हणून वापरला जातो। विनिमयाचे माध्यम म्हणजेच देवाणघेवाणीचे माध्यम हो। दुसरा गुणधर्म विभाज्यता। छोट्या व्यवहारामध्ये पैशाचे छोट्या मूल्यात विभाजन करणे सोपे जाते। उदाहरणार्थ 100 रुपयाचे विभाजन 50-50 रुपयाच्या दोन भागामध्ये करता येते। 20-20 रुपयाच्या 5 भागामध्ये करता येते। 10-10 रुपयाच्या 10 भागामध्ये विभाजन करता येते। अशा पद्धतीने छोट्या व्यवहारामध्ये पैशाचे छोट्या मूल्यात विभाजन करणे सोपे जाते। तिसरा गुणधर्म टिकाऊपणा। पैशाच्या अंगी टिकाऊपणा हा गुणधर्म असल्याने चलनी नोटा व नाणी दीर्घ काळात पुन्हा पुन्हा वापरता येतात। चलनी नोटा म्हणजे कागदी नोटा। उदाहरणार्थ 10 रुपयाची नोट, 20 रुपयाची नोट, 50 रुपयाची नोट, 100 रुपयाची नोट, 200 रुपयाची नोट, 500 रुपयाची नोट, 2000 रुपयाची नोट इत्यादी। नाणी उदाहरणार्थ 1 रुपयाचे नाणे, 2 रुपयाचे नाणे, 5 रुपयाचे नाणे, 10 रुपयाचे नाणे इत्यादी। पैशाच्या अंगी टिकाऊपणा हा गुणधर्म असल्याने चलनी नोटा म्हणजेच कागदी पैसा आणि नाणी दीर्घ काळात पुन्हा पुन्हा वापरता येतात। चौथा गुणधर्म आहे सुज्ञेयता। पैसा ही वस्तू सुलभतेने ओळखता येते। देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तीकडून निर्माण होणारी संदिग्धता टाळता येते। पाचवा गुणधर्म वहनीयता। एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजगत्या सोयीनुसार वाहून नेता येते। उदाहरणार्थ चलनी नोटा। सहावा गुणधर्म एकजिन्सीपणा। एखाद्या विशिष्ट परिमाणाचे पैसे गुणवैशिष्ट्यांमुळे एकजिन्सी दिसतात। सातवा गुणधर्म स्थिरता। पैशाला स्थिर मौद्रिक मूल्य आहे। ते वस्तू व सेवांचे विनिमय मूल्य मोजण्यासाठी वापरतात। या वस्तूंची देवाणघेवाण भविष्यातील गरजानुसार केली जाते। अशा पद्धतीने पैशाचे 7 गुणधर्म आहेत। पैशाची कार्ये व प्राथमिक कार्ये। पहिले कार्य विनिमयाचे माध्यम। पैशाचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे विनिमयाचे माध्यम हो। विनिमयाचे माध्यम म्हणजे देवाणघेवाणीचे माध्यम हो। पैशाच्या आधारे वस्तूची खरेदी विक्री केली जाते। ग्राहक पैसे देऊन वस्तूची खरेदी करतो आणि विक्रेता पैसे घेऊन वस्तूची विक्री करतो। म्हणजेच पैशाचे सर्वात महत्त्वाचे
प्राथमिक कार्य म्हणजेच विनिमयाचे माध्यम होय. दुसरे कार्य मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोबाचे परिमाण. वस्तू व सेवांची किंमत पैशात व्यक्त केली जाते. पैशामुळे वस्तूंच्या किमतीची तुलना करता येते. विविध चलनाद्वारे विविध देशातील वस्तूंचे मूल्य व्यक्त करता येते. उदाहरणार्थ भारतातील रुपया संयुक्त अमेरिकेच्या संस्थानामधील डॉलर, युनायटेड किंगडमचे पाउंड, जपानचे येन इत्यादी. तसेच सर्व प्रकारचे उत्पन्न खर्च देणी पैशाच्या स्वरूपात व्यक्त करता येतात. ब दुय्यम कार्ये. पहिले कार्य विलंबित देणी देण्याचे साधन. वस्तू विनिमय व्यवस्थेत कर्ज घेणे सोपे होते पण त्याची परतफेड करणे अवघड होते. उदाहरणार्थ धान्य, गुरे या स्वरूपातील कर्ज जी देणी भविष्यात द्यावी लागतात त्याला विलंबित देणी असे म्हणतात. पैसा हे देणी देण्याचे साधन आहे. पैशामुळे कर्ज देणे व कर्ज घेणे सोपे जाते. पैशाने ही समस्या सोडविली आहे. दुसरे कार्य मूल्य संचयनाचे साधन. पैसा मूल्य संचयनाचे कार्य करतो. पैसा वर्तमान काळातील गरजांची पूर्तता करण्याबरोबरच भविष्य काळातील गरजांची पूर्तता करण्यासाठी वापरला जातो. पैसा वर्तमान काळातील गरजा पूर्ण करण्याबरोबरच भविष्य काळातील गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जातो. हे बचतीमुळे शक्य होते. लॉर्ड जे एम केन्स यांच्या मते पैसा वर्तमान काळ व भविष्य काळ यांच्यातील दुवा आहे. तिसरे कार्य मूल्य हस्तांतरणाचे साधन. पैशामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे व एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूल्याचे हस्तांतरण केले जाते. स्थावर मालमत्ता, इमारत, प्लॉट, दुकान, शेतजमीन इत्यादीची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी खरेदी विक्री करता येते. क अनुषंगिक कार्ये. पहिले कार्य राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन. राष्ट्रीय उत्पन्न हे पैशाच्या स्वरूपात मोजले जाते. राष्ट्रीय उत्पन्न पैशात मोजले जाते. राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप उत्पादनाच्या चार घटकांमध्ये मौद्रिक मोबदल्याच्या स्वरूपात केले जाते. उदाहरणार्थ भूमी या घटकाला मोबदला म्हणून खंड दिला जातो. उत्पादनाचा पहिला घटक आहे भूमी, त्याला मोबदला म्हणून खंड दिला जातो आणि हा खंड पैशाच्या स्वरूपात दिला जातो. उत्पादनाचा दुसरा घटक आहे श्रम. श्रम या घटकाला मोबदला म्हणून वेतन दिले जाते. हे वेतन पैशात दिले जाते. उत्पादनाचा तिसरा घटक आहे भांडवल. या घटकाला मोबदला म्हणून व्याज दिले जाते. हे व्याज पैशाच्या स्वरूपात दिले जाते. उत्पादनाचा चौथा घटक आहे संयोजक. या घटकाला मोबदला म्हणून नफा दिला जातो. हा नफा पैशाच्या स्वरूपात दिला जातो. अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप
उत्पादनाच्या चार घटकांमध्ये पैशाच्या स्वरूपात केली जाते. दुसरे कार्य पत पैशाचा आधार. व्यापारी बँका प्राथमिक ठेवींच्या आधारावर पत पैसा निर्माण करतात. पैसा हा पत निर्मितीसाठी रोखतेचा आधार आहे. तिसरे कार्य संपत्तीचे रोखतेत रूपांतरण. पैसा ही सर्वात मोठी तरल संपत्ती आहे. तरल संपत्ती म्हणजेच रूपांतरित येण्यासारखी संपत्ती होय. पैसा ही सर्वात मोठी तरल संपत्ती आहे. ती कोणत्याही मालमत्तेत रूपांतरित करता येते आणि कोणतीही मालमत्ता पैशात रूपांतरित करता येते. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती सोने खरेदी करून परत विकू शकते, त्यातून सरकारी कर्जरोखे खरेदी करू शकते. म्हणजेच संपत्तीचे रोखतेत रूपांतरण करण्याचे कार्य पैसा करतो. चौथे कार्य स्थूल आर्थिक चलांचे मापन. स्थूल राष्ट्रीय उत्पादन याला GNP असे म्हणतात. GNP चा लॉन्ग फॉर्म ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. स्थूल राष्ट्रीय उत्पादन एकूण बचत एकूण गुंतवणूक इत्यादी सारख्या स्थूल आर्थिक चलांची मोजदाद मौद्रिक चलनाच्या रूपात पैशामुळे करता येते. स्थूल राष्ट्रीय उत्पादन एकूण बचत एकूण गुंतवणूक इत्यादी सारख्या स्थूल आर्थिक घटकांचे मोजमाप मौद्रिक चलनाच्या रूपात पैशामुळे करता येते. तसेच पैशामुळे शासकीय कर आकारणी व अर्थसंकल्प बांधणी करणे सोयीचे होते. अशा पद्धतीने पैशाची कार्ये आहेत. काळा पैसा संकल्पना. उत्पन्नावरील कर न भरल्याने काळ्या पैशाची निर्मिती होते. हा कायदेशीर बेकायदेशीर पद्धतीने व कर चुकवेगिरी करून मिळवला जातो. काळ्या पैशामुळे भ्रष्टाचार लाच काळा बाजार साठवणूक इत्यादीमध्ये वाढ होते. काळ्या पैशामुळे अशा बेकायदेशीर घडामोडींना चालना मिळते. त्यामुळे आर्थिक विकासात अडथळे निर्माण होतात. काळ्या पैशामुळे आर्थिक राजकीय व सामाजिक अस्थिरता निर्माण होते. काळ्या पैशावर नियंत्रण आणणाऱ्या विविध साधनांपैकी विमुद्रीकरण हे एक साधन आहे. जेव्हा सरकार जुन्या नोटा बंद करून नवीन नोटा चलनात आणण्याची घोषणा करते तेव्हा त्यास विमुद्रीकरण असे म्हणतात. जागतिक स्तरावर अनेक राष्ट्रांनी या मार्गाचा अवलंब केला आहे. अशा पद्धतीने आज आपण पैशाचे गुणधर्म पैशाची कार्ये अभ्यासलेली आहेत. धन्यवाद.